आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सध्या राज्यामध्ये कोविडच्या संदर्भातला दौरा करतोय आणि 2-3 जिल्हे सोडले तर जवळजवळ संपूर्ण राज्य माझं या ठिकाणी फिरून झालं आहे. काही ठिकाणी दुसऱ्यांदा मी पोहोचलेलो आहे. आज हिंगोलीमध्ये या ठिकाणी कोविडच्या संदर्भात माहिती घेण्याकरता मी आलो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली. त्या ठिकाणी जो PM केअर फंडातून आलेला PSA प्लांट आहे तो देखील त्या ठिकाणी बघितला. तो प्लांट योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम करतोय. त्याच्यामुळे भविष्यात मला असं वाटतं की त्याचा एक मोठा फायदा होईल. विशेषतः मराठवाड्यामध्ये PM केअर फंडाच्या व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात काही वाद उत्पन्न झाले होते, पण आता मी जवळजवळ पूर्ण मराठवाड्यात फिरलो. संभाजीनगरला एका कंपनीचे व्हेंटिलेटर सोडतात, सगळीकडे व्हेंटिलेटर नीट चालू आहेत. आज मी इथेही विचारलं, त्यावेळेस मला सांगण्यात आलं की जे सगळे लागलेले व्हेंटिलेटर्स आहेत ते PM केअर फंडाचे आहेत आणि ते नीट या ठिकाणी व्हेंटिलेटर्स काम करत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये एक समाधानाची बाब अशी आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव हा राज्याच्या तुलनेत बऱ्यापैकी मॉडरेट आपल्याला पाहायला मिळाला आणि विशेषतः इथला जो डेथ रेट आहे हा राज्याच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी कमी आहे. आणि मला असं वाटतं की आता तर संपूर्ण राज्यात हा प्रादुर्भाव हळूहळू खाली चालला आहे, पण तिसऱ्या वेव्हची तयारी ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. मी आज या ठिकाणी माहिती घेतली, जिल्हाधिकारी असतील किंवा इतर सगळे अधिकारी असतील या सगळ्यांनी या दरम्यान भरपूर मेहनत केली आहे आणि जे जे त्यांच्या परीने होईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला आहे. मात्र तिसऱ्या वेव्हची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी एक सूचना आज त्यांना दिली आहे की म्युकर मायकोसिस हा जो काही रोग आहे याचा प्रादुर्भाव लक्षात घेता जेवढे पेशंट आपल्याकडे डिस्चार्ज झाले आहेत त्या सगळ्या पेशंटची हिस्ट्री आपल्याकडे आहे आणि त्या हिस्ट्रीच्या आधारावर व्हल्नरेबल पेशंट्स कोण आहेत, म्हणजे शुगरचे पेशंट कोण आहेत, रेमडेसिवीर आणि स्टिरॉइड कोणी घेतले आहेत, ऑक्सिजनवर कोण होतं, याच्या आधारावर ते आपल्याकडे यायच्या आधी आपणच त्यांना ट्रॅक केला पाहिजे आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांना जे काही 4-5 सिमटम्स आहेत ते 4-5 सिमटम्स त्यांना सांगितले पाहिजेत आणि लगेच स्क्रीनिंग केलं पाहिजे जर ते सिमटम असतील तर. तर त्यातनं आपल्याला म्युकर मायकोसिस जो आहे तो प्रिव्हेंट करता येईल. कारण उशिरा जर त्यात पेशंट आला तर आपल्याला माहिती आहे डोळा गमवावा लागतो, जबडा गमवावा लागतो. आता तरी एक गोष्ट समाधानाची आहे की इथल्या 12 म्युकर मायकोसिसच्या पेशंटपैकी कोणी मृत्यूमुखी पडलेलं नाहीतर साधारणपणे मोठ्या प्रमाणात त्याची फॅटॅलिटी देखील म्युकर मायकोसिसच्या संदर्भात आहे. दोन गोष्टी प्रामुख्यानं मी सातत्यानं मागणी करतोय. म्युकर मायकोसिसचे इंजेक्शन्स फार महाग आहेत आणि एकेका पेशंटला रोज 6-7 कधी 8 आणि असे 10-10, 12-12 दिवस 15 दिवस देखील लागतात. म्हणजे 70, 80, 100, 110 पर्यंत हे इंजेक्शन्स लागतात. आणि म्हणून एकूण जर आपण बघितलं तर राज्यामध्ये म्युकर मायकोसिसच्या ज्या केसेस आहेत त्या 5,000 घरात आहेत आणि अजून त्या थोड्या वाढतील. पण हा नंबर जो आहे हा नंबर मला असं वाटतं की पाहता राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की पेशंट हा कुठल्याही हॉस्पिटलला ऍडमिट असला, कुठल्याही, ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेतलं हॉस्पिटल असो, शासकीय असो की खासगी असो, किमान त्याचं इंजेक्शन हे राज्य सरकार मोफत देईल असा जरी निर्णय केला तरी जो गरीब पेशंट आहे या गरीब पेशंटला काही ना काही प्रमाणात दिलासा याचा मिळू शकतो. आणि हे जे काही लाखो रुपये त्यांना लागत आहेत. आणि दुसरं असं आहे की याचं सेकंड स्टेज म्हणजे सरकारनं विशेषत्वाने ज्यांचे म्युकर मायकोसिसमध्ये ऑपरेशन झाले आहेत त्यांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करावी लागणार आहे. कारण आपण बघितलं असेल डोळा असेल जबडा असेल अक्षरशः काढून टाकला जातो आणि या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीला 10-10 लाख रुपये लागतात आणि त्यांना जन्मभर असं विद्रूप नाही ठेवत आहे. म्हणून याही संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
की ज्यांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीची आवश्यकता आहे त्यासंदर्भात राज्य सरकारने ती मोफत उपलब्ध करून द्यावी, कारण छोटी पेशंटची संख्या ही मर्यादित आहे आणि म्हणून ती देखील आमची एक मागणी आहे. राज्य सरकारने काल परवा एक निर्णय केला आणि शहर जी वेगवेगळी आहेत त्या शहरांच्या दर्जाप्रमाणे आता त्या ठिकाणी जे काही बिल आहे ते आकारता येईल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने केला. पूर्वी पूर्ण स्टेट करता सारखी दर ठेवली होती, म्हणजे मुंबईला तोच दर होता आणि नागपूरलाही तोच होता आणि हिंगोलीलाही तोच होता, परभणीलाही तोच होता. तर आता त्यांनी थोडं डिफरन्शियल दरपत्रक केलंय, खरं म्हणजे खूप उशिरा झालं. याचं कारण असं आहे की सेकंड वेव मधला मेजर पोर्शन निघून गेलेला आहे. 50 लाखापेक्षा जास्त आपले जे पेशंट्स आहेत हे निघून गेल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विशेषतः खासगी रुग्णालयांमध्ये लोकांना बिल द्यावं लागलं आणि सरकारी रेटने ज्यांना द्यावं लागलं त्यांनाही मोठ्या प्रमाणात द्यावं लागलं, कारण महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे या योजनेचं कव्हरेज हे दुर्दैवाने या काळात जे काही युनिव्हर्सल करायला पाहिजे होतं ते काही सरकारने केलं नाही. आता या संदर्भात ओमप्रकाश सेटे जे आमच्या काळामध्ये सीएम जो आमचा एक इनिशिएटिव्ह चालायचा आरोग्याचा तो चालवायचे ते औरंगाबाद खंडपीठात गेले होते आणि आता अतिशय स्ट्रिक्ट अशा प्रकारचा निर्णय खंडपीठाने दिलाय आणि या सगळ्या लोकांची बिलं ही आता कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने ती बिलं तपासावी आणि त्या संदर्भात ते महात्मा फुलेत बसत असतील तर त्यांचे पैसे परत करावे असं देखील साधारणपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यात असं लक्षात आलं की एक दोन जिल्ह्यांमध्ये तिथली जी कमिटी तयार झाली आहे ती कमिटी हे अर्जच घेत नाही, इन्वॉल्वच करून घेत नाही. तर आता आम्ही लोकांना सांगितलंय की जर तुमचे अर्ज इन्वॉल्व होत नसतील तुम्ही स्पीड पोस्टने ते पाठवून द्या आणि त्याची एक्नॉलेजमेंट ठेवा. तर मला असं वाटतं की एकूण सामान्य माणसाला हा जो काही भुर्दंड पडलाय मी असं म्हणत नाही, खासगी रुग्णालयांनीही चांगली सेवा केली आणि खासगी रुग्णालय नसते तर केवळ सरकारी रुग्णालयांच्या भरोशावर इतकी मोठी संख्या आपण मॅनेज करू शकलो नसतो, पण त्याचसोबत सामान्य माणसाचा विचार हा देखील आपल्याला करावा लागेल आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या संदर्भातलं इंटरव्हेन्शन करून त्याचं नीट ऑडिट करून जे काही चूक झाली असेल ती चूक सुधारली गेली पाहिजे असं देखील आमचं मत आहे. थर्ड वेव करता आता आपण तयारी करतोय, विशेषतः पीडियाट्रिक याकरता तयारी होते, पण त्याच्यामध्ये ट्रेनिंग हा एक महत्वाचा विषय आहे, कारण पीडियाट्रिक नर्सेस किंवा डॉक्टर्सची कमतरता आहे आणि थोडं पीडियाट्रिक नर्सिंग हे देखील एक स्पेशलाइज अशा प्रकारचं नर्सिंग आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला व्यवस्था वाढवायच्या असतील आणि वाढवावंच लागतील तर त्याकरता विशेष ट्रेनिंग जे आहे हे ट्रेनिंग देखील करावं लागेल. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्यांमध्ये ती तयारी आता सुरू झालीच आहे, पण अजून वेगानं ती तयारी ही आपल्याला करावी लागेल. गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन आहे, काही वेळानंतर तुमच्या चौकशी करणाराचं उद्घाटन होणार आहे, काय सांगाल? खरं म्हणजे आता जवळजवळ 7 वर्ष झाली पण गोपीनाथरावजी हे आमच्यामध्ये नाहीत हे अजूनही आमचा विश्वास त्याच्यावर बसत नाही. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये गोपीनाथरावजींचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे कोणीच विसरू शकत नाही. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते हे त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही तयार झालो किंवा त्यांच्याकडे पाहून आम्ही तयार झालो. विधानसभेतही त्यांनी आम्हाला हात धरून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिकवलं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जननेते म्हणून गोपीनाथजी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी पक्षनेता काय करू शकतो हे त्यांनी 95 साली दाखवलं, 94-95 सत्तेत आल्यानंतर ज्या प्रकारे राजकारणातलं गुन्हेगारीकरण आणि अंडरवर्ल्ड याचा पूर्णपणे नायनाट माननीय गोपीनाथरावजींनी केला त्यामुळे गृहमंत्री किती सक्षमतेनं काम करू शकतो हे देखील त्यांनी दाखवलं. संसदेतल्या त्यांच्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली आणि मला विश्वास आहे की
ग्राम विकास मंत्री म्हणून पहिला निर्णय त्यांनी अतिशय उत्तम घेतला होता, पण अजून निर्णय घेण्याची त्यांना जर संधी मिळाली असती तर देशाच्या ग्राम विकासामध्ये गोपीनाथरावजींनी एक वेगळं चित्र उमटवलं असतं। दुर्दैवाने ते आज आमच्यामध्ये नाहीत। आज केंद्र सरकारने त्यांच्या नावाने आज स्टॅम्प एनव्हलप या ठिकाणी आपण काढतो, आता 1 वाजता तो कार्यक्रम आहे। पण आमच्या सगळ्यांच्या भावना या दिवसाच्या निमित्ताने निश्चितपणे भावना विभोर आहेत। प्रत्यक्ष पाहणी करताना त्याच्यामध्ये 13 बंद बाजूला ठेवलेले होते आणि 2 पूर्ण क्षमतेने चालत नव्हते असं हे झालं। त्यानंतर सीएस न पुन्हा त्यांना हे पत्र दिलं, एका दिवशी त्या बैठकीत 2 पत्र दिले। आता तुम्ही सांगता ते सर्व चालू आहेत आणि ते 2 पत्र आहेत पहिले चालू आहेत। बघा, मला यातलं राजकारण माहिती नाही। मी सांगतो, ऐका। पण मी आज स्पेसिफिकली वॉर्डात गेलो होतो आणि वॉर्डात जाऊन विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळे सुरू असलेले व्हेंटिलेटर हे पीएम केअर फंडाचे आहेत। आणि एक गोष्ट अजून सांगतो, काही ठिकाणी ज्या अडचणी आल्या याचं कारण असं होतं, पीएम केअर फंडाचे आलेले व्हेंटिलेटर 6-6 महिने पॅकिंग देखील उघडलं नाही। आता व्हेंटिलेटर ही एक अतिशय स्पेशलाइज अशा प्रकारची गोष्ट आहे, जर 6 महिने ती तुम्ही डंप करून ठेवली तर ते व्हेंटिलेटर्स शेवटी तुम्हाला सुरू करण्याकरता पुन्हा काहीतरी त्याचे टेक्निशियन बोलवावे लागतात। आणि म्हणून अनेक ठिकाणी हे झालं की शेवटी टेक्निशियन आले नंतर ते सुरू झाले। तर मला असं वाटतं की आज जे काही मी सांगितलेलं आहे ते मला जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं त्याच्या आधारावर सांगितलं। सर, कोरोना से मृत डॉक्टर, पोलीस वाले और पत्रकार के लिए अभी तक राज्य सरकार ने वो सहायता नहीं दी जिस तरह से केंद्र ने। बिल्कुल सही बात है। मुझे ऐसा लगता है कि जो हमारे फ्रंटलाइन वर्कर्स है उसमें विशेष रूप से डॉक्टर्स होंगे, नर्सेस होंगी, हमारे पुलिस के कर्मी होंगे, इनके ऊपर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। और आप लोग यहाँ बैठे इसलिए मैं नहीं कह रहा हूँ, लेकिन इस सारे पैंडेमिक के दरमियान पूरी रिस्क लेकर रास्तों पर अगर कोई था तो हमारे पत्रकार थे। क्योंकि हम जहां पर भी जाते थे हमको तो कोई ना कोई संरक्षण था, पर पत्रकार तो बेचारे दिन भर वहां पर हमको नजर आते थे। और ऐसे में कई पत्रकारों को कोरोना का संक्रमण भी हुआ, कई पत्रकारों की मृत्यु भी हुई। अभी केंद्र सरकार ने उसमें कुछ मदद जाहिर भी की है, पर मुझे लगता है कि राज्य सरकार ने भी इसकी ओर ध्यान देना चाहिए और हमारे पत्रकारों का जो विषय है उसको राज्य सरकार गंभीरता से ले, ऐसा मेरी मांग है। आता माहिती घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडनं आणि आता त्यांनी असं मला सांगितलं की आमच्याकडे बियाणं आणि खतं ही मुबलक प्रमाणात आहेत। मला असं वाटतं की आता या खरीपाच्या हंगामाच्या निमित्ताने विशेष लक्ष मराठवाड्यात हे कर्ज वाटपावर देण्याची आवश्यकता आहे, कारण कर्ज वाटप हे अत्यंत कमी प्रमाणात होत आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये जिल्हा बँकांची स्थिती चांगली नाही आहे। त्यामुळे गेल्या 10 वर्षात साधारणपणे बिझनेस हा एकतर खाजगी बँकांकडे गेलाय किंवा सबसिडियरी बँकांकडे गेलाय, मग महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा वेगवेगळ्या सबसिडियरी बँकांकडे गेलाय। आणि त्याच्यामुळे हे कर्ज वाटप जर योग्य प्रकारे मॉनिटर केलं नाही तर ते होत नाही। आता मला असं वाटतं की पहिल्यांदा सरकारने लक्ष घालून SLBC च्या माध्यमातून कर्ज वाटप किती केलं, नाही झालं तर का नाही झालं, या संदर्भात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। दुसरं, विम्याच्या संदर्भात देखील अनेक अडचणी या ठिकाणी तयार झाल्या आहेत। खरं तर आपण बघितलं असेल की 2015 ते 2019, कारण 15 ला ही योजना पहिल्यांदा सुरू झाली, या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला विम्याचे पैसे मिळाले, देशात सगळ्यात जास्त विम्याचे पैसे महाराष्ट्राला मिळाले आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठवाड्याला मिळाले। म्हणजे मराठवाड्यातले काही जिल्हे तर असे आहे, बीड सारखा जिल्हा ज्याला 1 वर्षी 800 कोटी रुपये मिळाले आहेत, मात्र गेल्या वर्षीपासून हे पैसे योग्य प्रकारे मिळत नाही आहेत। आणि यामध्ये विशेषतः विम्याच्या संदर्भात
अटी शर्ती ठरवून टेंडर काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि त्यानंतर ते पैसे मिळाले पाहिजे याचा पाठपुरावा देखील करावा लागतो। काही अटी शर्ती बदललेल्या आहेत आणि त्यामुळे विमा कंपन्या आज मोठ्या प्रमाणात अडवणूक करतात आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि या सगळ्या विमा कंपन्या कुठल्याही या केंद्र सरकारच्या किंवा कोणा सरकारच्या मालकीच्या नाहीयेत, या खासगी कंपन्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारने योग्य टेंडर योग्य वेळी काढून आणि याच्या अटी शर्ती योग्य ठेवून शेतकऱ्याला मदत कशी मिळेल याचा प्रयत्न केला पाहिजे। मला असं वाटतं की इथे आपण राजकीय बाकी विषय शेतकऱ्यांचे विषय ठीक आहे, राजकीय विषय नाही। केंद्र सरकारवर कुठलाही आरोप केलेला नाही, त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये किती लसीकरण झालं आणि केंद्र सरकारचा काय पुढचा प्लॅन आहे लसीकरणाच्या संदर्भात, किती लसी उपलब्ध होणार आहे याचीच माहिती मागितलेली आहे, जी माहिती केंद्र सरकार त्यांना देते आहे आणि केंद्र सरकारने तसंही आरोग्य मंत्र्यांनी मागच्या काळात ट्विट करून पूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे। जून महिन्यात किती वॅक्सिन येतील, जुलैमध्ये किती येतील, सप्टेंबरपर्यंत आपण जवळजवळ या ठिकाणी 40 कोटी लोकांना वॅक्सिनेट करू शकू एवढ्या वॅक्सिन्स येतील, 40 कोटीपेक्षा जास्त वॅक्सिन येतील आणि डिसेंबरपर्यंत 200 कोटी वॅक्सिन्स आपल्या देशावर आपण निर्माण करतोय आणि बाहेरून येणाऱ्या वॅक्सिन्स वेगळ्या आहेत, त्यामुळे या महिन्यापासून वॅक्सिन्सची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होते, त्याच संदर्भात याचं समन्यायी वाटप होत आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालय पाहत आहे। मला त्यांनी काय नेमकं जाहीर केलं माहित नाही आणि याचं ते नेमकं आकलन कसं करणार आहे हे देखील मला माहित नाही, कारण आज असा विचार केला तर ही घोषणा असेल तर आनंदाची गोष्ट आहे, कारण आता अनेक गाव कोरोनामुक्त झालेले आहेत, अनेक गावं झाली आहेत, त्यामुळे त्या गावांना जर खरंच 50 लाख रुपये मिळणार असतील तर चांगली गोष्ट आहे। मला असं वाटतं की हे गंभीर आहे, त्या संदर्भात माहिती ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की 13/12/2019 सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला की के कृष्णमूर्तीच्या जजमेंट प्रमाणे तुम्ही ओबीसी आरक्षणाची कारवाई पूर्ण करा। म्हणजे आरक्षणाला त्यांनी विरोध केला नाही, 50% वरच्याला विरोध केला, आपल्याला विरोध केला नाही, त्यांनी सांगितलं ती कारवाई तुम्ही पूर्ण करा। ती कारवाई म्हणजे काय, तर ती कारवाई म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग तयार करणे आणि एम्पेरिकल डाटा गोळा करणे, म्हणजे सायंटिफिक डाटा गोळा करणे, परंतु 15 महिने त्याच्यानंतर राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगही गठीत केलं नाही आणि एम्पेरिकल डाटा कलेक्ट करण्याची व्यवस्था देखील केली नाही। 8 वेळा तारखा या ठिकाणी राज्य सरकारने घेतल्या पण 8 वेळा तारखा घेऊन देखील त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई राज्य सरकारने केली नाही। शेवटी नाराज होऊन या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने 50% वरचं तर उडवलंच पण 50% आतलंही आरक्षण हे रद्द केलं आणि सांगितलं ही सगळी कारवाई तुम्ही पूर्ण करा, त्यामुळे 15 महिने हे जे काही झोपा या सरकारने काढल्या त्याच्यामुळेच आज ओबीसी आरक्षणावर ही परिस्थिती आली की उद्या जर निवडणुका झाल्या मग ती जिल्हा परिषदेची असो, पंचायत समितीची असो, ग्रामपंचायतची असो की महानगरपालिकेची की नगरपालिकेची, एकही जागा ओबीसी करता राखीव राहणार नाही, त्यामुळे आताही वेळ गेलेली नाही, राज्य सरकारने तातडीनं कारवाई केली पाहिजे। मी स्वतः या संदर्भात 4 तारखेला निकालाला, 5 तारखेला विधानसभेत सगळ्या गोष्टी मांडल्या, या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली, त्या बैठकीत काय केलं पाहिजे हे देखील मी सांगितलं, महाधिवक्ते होते त्यांनी त्याला दुजोरा दिला, त्यानंतर 5 पत्र मी पाठवले, एकाही पत्रावर कारवाई नाही आणि कुठलीही कारवाई सरकारने केली नाही, परत वेळ काढू धोरण केलं म्हणजे ते 15 महिने आणि हे उरलेला सगळा हा जो भाग आहे याच्यामध्ये खरं म्हणजे हा सगळा जो काही घोळ आहे हा राज्य सरकारच्या वतीनं झालाय। एक गोष्ट अजून महत्वाची आहे, हे जे काही सांगितलं होतं की जनगणनेच या ठिकाणी हे मिळेल हे अतिशय चुकीचं आहे,
जनगणना हवीच आहे, आम्हाला पण ती वेगळ्या कारणाने हवी आहे. या आरक्षणाकरता सर्वोच्च न्यायालयाने एम्पेरिकल डाटा म्हटलाय, जनगणना म्हटलेली नाही. आणि एम्पेरिकल डाटाचा अर्थ असा आहे की सायंटिफिक डाटा, बस तो जसा आपण मराठा आरक्षणाच्या वेळी एम्पेरिकल डाटा तयार केला आणि सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा निर्णय आपण बघितला असेल तर तो डेटा त्यांनी मान्य केला आहे, त्याचे निष्कर्ष त्यांनी वेगळे घेतले आहेत, पण डेटा मात्र आम्ही क्वेश्चन करत नाही असं म्हटलंय. असा एम्पेरिकल डाटा या ठिकाणी तयार करण्याची गरज होती, पण तो देखील या सरकारने तयार केला नाही, त्यामुळे जनगणनेचा विषय या आरक्षणाला तरी लागू होत नाही. एम्पेरिकल डाटा केवळ सरकारला तयार करायचा आहे, केवळ निष्क्रियतेने. म्हणजे मी तर त्या दिवशी देखील बोललो की सरकारमधले मंत्री मोर्चे काढत होते आणि तिकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याकडनं बाजूच कोणी मांडत नव्हतं, आणि अशा बाबतीत अशा परिस्थितीत हे ओबीसी आरक्षण गेलंय. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे, आणि जोपर्यंत हे ओबीसी आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरूच राहील.